राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला पाहायला भेटणार आहे पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून जुने पेन्शन योजना जी काही राज्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे अशाच प्रकारची पेन्शन योजना आपल्या महाराष्ट्रामध्येही लागू होईल काय त्यासाठी जे वेगवेगळे नेते आहेत त्यांनी पत्र माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पाठवलेलं चला तर पाहूया नेमकी काय आहे अपडेट आणि याच्यातून नेमकं महाराष्ट्र शासनातील महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचा काय फायदा होणार आहे तर पहा आनंदाची बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत महत्त्वाचे पत्र राज्य शासन सेवेत जे कर्मचारी दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची डी सी बी एस योजना लागू करण्यात आली होती ही सुद्धा पेन्शन योजना बंद करून राज्य कर्मचाऱ्यांना पुन्हा राष्ट्रीय पेन्शन योजना चालू करण्यात आली होती यामध्ये जे मुख्याध्यापक शिक्षक लिपिक शिपाई व इतर कर्मचारी एक अकरा दोन हजार पाचपूर्वीच मान्यताप्राप्त झाले आहेत व ज्यांना टप्पा अनुदान प्राप्त होते अशा कर्मचाऱ्यांनासुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली नाही अशा कर्मचाऱ्यांना तत्काळ जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी त्याचबरोबर राज्य शासन सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ला लवकरात लवकर लागू करण्यात यावी यासाठी विविध विधानसभा सदस्यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी साहेब यांना पत्र लिहिलेले आहेत याबाबतचे पत्र आपण आजच्या या आता व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर विविध विधानसभा सदस्यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी पत्र लिहिलेले आहेत आणि ते पत्र सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत कैलास बाळासाहेब घाडगे पाटील आमदार माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री याचे सदस नमस्कार विषय आहे पहा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी व एक नोव्हेंबर पाच नंतर कार्यरत असलेल्या मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी याबाबतचं त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे त्याचबरोबर त्यानंतर अन्यही विधानसभा सदस्यांनी पत्र पाठवले त्यामध्ये रा राणा जगतसिंह पाटील विधानसभा सदस्य महाराष्ट्र यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना चार दोन दोन हजार बावीस रोजी पत्र पाठवले होतं ते असं की एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागू झालेल्या नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत मान्य राणा जगतसिं जगतजित सिंह यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं त्यानंतर तीन तीन दोन हजार बावीस रोजी ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनीसुद्धा मान्य मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना जुनी पेन्शन योजना दोन हजार नंतरला नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना लागू करावी अशा प्रकारचं पत्र पाठवलं होतं त्याचबरोबर ज्ञानराज धोंडीराम चौगुले यांनीसुद्धा तीन तीन दोन हजार बावीस आमदार उमरगा यांनी विधानसभा महाराष्ट्र शासन यांनीसुद्धा तीन तीन दोन हजार बावीस रोजी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना पत्र लिहिलेलं होतं अशा प्रकारे विविध विधानसभा सदस्यांनी त्याचबरोबर नेत्यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी पत्र लिहिलेली होती ती पत्र आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली याचाच अर्थ काय होतो की काही दिवसात सर्वच कर्मचाऱ्यांना योजना ला लागू होऊ शकते आणि त्याबाबतची ही अपडेट मी आपणापर्यंत पोहोचवलेली आहे चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसह